30, 60, 90, 45, 45, 90, Pythagoras, त्याचा converse, त्यानंतर geometric mean theorem, हे सगळे basic आहे. त्याचबरोबर similarity in right angle triangle, या सगळ्याचा बेस घेऊन आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.1 स्टार्ट करायचा आहे. प्रश्न पहिला आहे, identify with reason which of the following are Pythagorean triplets. ट्रिपलेट कोणते आहेत हे शोधायचे आहे. त्यामध्ये पहिलं काय दिलेलं आहे पहा, फर्स्ट 3 5 4. जरी आपलं हे पार्ट असलं तरी पण 3 4 5 ट्रिपलेट आहे, पण आपल्या पद्धतीने नाही. इथं सगळं व्यवस्थित करायचं. काय म्हणायचं सुरुवातीला आहे का, सगळ्यात मोठी बाजू अगोदर घ्यायची, लार्जेस्ट म्हणा किंवा लॉंगेस्ट म्हणा नो प्रॉब्लेम, लार्जेस्ट म्हटलं तरी सुद्धा चालेल. यातलं पहिल्यांदा काय शोधायचं, लार्जेस्ट साईड कोणती, 5. अदर टू साइड्स पहा, अदर टू साइड्स कोणत्या आहेत, 3 and 4. पहिलं काम करायचं सगळ्यात मोठी साईड कोणती, त्यानंतर काय करायचं अदर टू साइड्स. आता मोठ्या बाजूचा स्क्वेअर करा, वर्ग करा, स्क्वेअर ऑफ बिगेस्ट साइड किंवा लार्जेस्ट स्क्वेअर किंवा इथंच लगे केलं तरी चाललं, इट स्क्वेअर. देअरफोर इट स्क्वेअर काय येणार, स्क्वेअर त्याचा 5 चा स्क्वेअर 25. खूप सोपा भाग आहे, दुर्लक्ष करू नका आणि मार्क घालवू नका. आता अदर टू साइड्स आहेत ना, त्यांच्या स्क्वेअरची सम करा, सम ऑफ देअर स्क्वेअर्स, सम ऑफ देअर स्क्वेअर्स त्यांच्या वर्गांची बेरीज. काय आहेत वर्गांची बेरीज पहा, 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर. यामध्ये काय करणार, 3 चा स्क्वेअर करून घ्या 9, 4 चा स्क्वेअर करून घ्या 16, ऍडिशनली दोघांची 25. ठीक आहे, आता वाटलं तर याला 1 नंबर द्या, याला 2 नंबर. बिगेस्ट साईडचा स्क्वेअर बरोबर इतर 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज आली का चेक करा. आलं असेल तर काही अडचण नाही, ते ट्रिपलेट आहे, नसेल तर नाही म्हणा. ठीक आहे, पहिल्यांदा इथं काय म्हणावं लागेल, तर हे 25 आहे, हे पण 25 आहे, त्यामुळे काय आलं, स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट साईड म्हणा किंवा बिगेस्ट साईड म्हणा, स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट साईड इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर टू साइड्स, इतर 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज झाली. आणि देअरफोर आता एखादं सेंटेन्स अजून इथं वाढवायचं असेल तर वाढवा, कमी केलं तरी चालतं. 5 चा स्क्वेअर इज इक्वल टू काय, 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. हे असं आल्यामुळं काय करायचं, मोठ्या बाजूचा वर्ग इतर 2 बाजूंच्या स्क्वेअरच्या सम एवढा आला. त्यामुळे आता महत्वाचं रिझन लक्ष द्या, मी खूप महत्वाचा भाग सांगतोय, इथं पॉइंट आला पाहिजे महत्वाचा, बाय कॉन्व्हर्स ऑफ काय म्हणायचं, बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस. तर पायथागोरस थेरमचा जो कॉन्व्हर्स आहे तो हा शब्द इथं महत्वाचा आहे. हाफ मार्क देईल तुम्हाला, हाफ मार्क हो. आणि मग काय म्हणणार, देअरफोर 3 4 किंवा 3 5 4 इज ए पायथागोरियन ट्रिपलेट. मला वाटतं सगळ्यांच्या लक्षात आलं असावं, जरी काही अडचण असेल तरी तुम्ही विचारू शकता.
पहिल्यांदा मोठी बाजू घ्या तिचा वर्ग करून घ्या अदर टू साइड्स घ्या त्यांच्या वर्गांची सम करा हां ते दोन्ही इक्वल आले तर इक्वलचं चिन्ह द्या आणि पायथागोरियन कोण जे ट्रिपलेट आहे ते आहे कधी येतं हे इक्वल आलं तर पण कॉन्व्हर्स हा शब्द कंपल्सरी यूज करा सेकंड एग्जांपल आहे 4 9 12 आता यामध्ये काय करा पहिल्यांदा लॉन्गेस्ट किंवा लार्जेस्ट साइड कोणती आहे ती चूज करा तर या ठिकाणी आपण लिहू लार्जेस्ट साइड कोण आहे 12 आहे चला त्याचा स्क्वेअर करून घ्या पहिलं काम तेच करायचं अजिबात थांबायचं नाही आणि या प्रश्नांमध्ये मार्क जात नाही कारण काय प्रकारच नाही ना मार्क जाणार हा विषयच नाही आता चला ऑर्डर टू साइड्स कोणत्या घेणार 4 and 9 घ्या ठीक आहे सम ऑफ देअर स्क्वेअर्स मध्ये 9 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर 9 चा स्क्वेअर काय येणार 81 येणार चला दोघांची ऍडिशन करा 6 प्लस 1 7 8 प्लस 1 97 बिगर मोठी जी बाजू आहे त्या बाजूच्या स्क्वेअर एवढा इतर दोघांच्या स्क्वेअरची सम आली का नाही बर त्यामुळे इथं काय करायचं इक्वलच जे चिन्ह होत त्यामध्ये फक्त अशी तिरपी रेघ होणार तिरप्या रेघेचा अर्थ काय झाला हे दोन्ही इक्वल नाही म्हणजे हे 144 आलं आणि हे किती आलं 97 आलं तिरपी रेघ होणार चला त्यामुळे काय म्हणणार इथं 12 चा स्क्वेअर नॉट इक्वल टू काय येणार 9 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर आता यामध्ये हा पायथागोरियन ट्रिपलेट आहे का तर नाही का नाही तर बिगर साईडचा स्क्वेअर इतर दोन साईडच्या स्क्वेअर एवढा आला नाही त्यामुळे हे पायथागोरियन ट्रिपलेट नाही त्यामध्ये 4 9 12 इज च्या ऐवजी तर काय येणार इज नॉट हे पायथागोरियन ट्रिपलेट नाही काही अवघड नाही पटापट पटापट करून घ्या चला लगेच थर्ड सांगू वेळ न घालवता थर्ड आहे 5 12 आणि 13 हे तर आहे हे ऑलरेडी लगेच लक्षात येते पण तसं सांगून नाही चालणार तुम्हाला ऍक्च्युअली करावं लागणार हे दाखवावं लागेल 5 12 13 और सगळ्यात बिगेस्ट साइड शोधा 13 बर त्याचा स्क्वेअर करा लगेच 13 चा स्क्वेअर आहे 169 ऑर्डर टू साइड्स लगेच घ्या 5 and 12 त्यांचा स्क्वेअर घ्या 5 चा स्क्वेअर आणि 12 चा स्क्वेअर आता फक्त डॉकी वर्किंग आहे 5 चा स्क्वेअर आला 25 प्लस 144 ह्या दोघांची ऍडिशन कशी आली आता इक्वल हे इक्वल आले की या ठिकाणी दोघांच्या मध्ये इक्वलचं साइन द्या ठीक आहे आणि पायथागोरियन ट्रिपलेट नुसार हे ट्रिपलेट पायथागोरियन कॉन्व्हर्स नुसार पायथागोरियनचा जो कॉन्व्हर्स आहे त्याच्यानुसार हे ट्रिपलेट आहे तुमचे 2 मार्क्स डेफिनेट झाले फिक्स झाले 5 12 13 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट त्यानंतर 4th आहे 24 70 74 4th आहे 24 70 74 लार्जेस्ट साइड घ्या 74 त्याचा स्क्वेअर करा का 300
ऐका स्क्वेअर जर तर येत नसेल तर करून बघा काय अडचण नाही. तुम्हाला जर स्क्वेअर येत नसेल ना काय करायचं सांगतो. युनिट प्लेसला 4 आहे त्याचा स्क्वेअर करा 60. एक कॅरी घ्या 7 इंटू 4 28 28 इंटू 2 56 56 प्लस 1 57 5 कॅरी आली आणि मग 7 चा स्क्वेअर 49 49 प्लस 5 काय येणार 54. तर हा स्क्वेअर आला 5476. तुम्ही चेक करा कुठं चुकलं तुम्ही. चला त्यानंतर अदर टू साइड्स मध्ये काय येणार 24 and 70. लगेच त्यांच्या स्क्वेअरची सम करून घ्यायची. 24 चा स्क्वेअर प्लस 70 चा स्क्वेअर 576 प्लस 4900. आता या दोघांची ऍडिशन करा. 66 7 ला 7 9 प्लस 5 14. हा 76 हा स्क्वेअर आला. याचाच अर्थ हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. 74 चा स्क्वेअर इज इक्वल टू 24 चा स्क्वेअर प्लस 70 स्क्वेअर 24 70 आणि 74 हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. 5th आणि 6th एक्झाम्पल आहे. या ठिकाणी आपण काय लिहिणार बिगेस्ट लार्जेस्ट लॉंगेस्ट काही लिहिलं त्याचं काही नाही. लॉंगेस्ट साइड कोणती आहे 27. लगेच त्याचा स्क्वेअर बनायचं ईच स्क्वेअर. हा आणि बऱ्याच जणांना हे स्क्वेअर करता आले ना ऑर्डर टू साइड्स म्हणा. ऑर्डर टू साइड्स कोणत्या आहे 10 and 24. 10 and 24 या ऑर्डर टू साइड्स आहे. सम ऑफ देअर स्क्वेअर्स त्यांच्या वर्गांची बेरीज. सम ऑफ देअर स्क्वेअर्स 10 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर 100. हा 676 म्हणजे दोन्ही इक्वल आले का नाही. हा तर सम ऑफ हा रिमेनिंग टू साइड्स ही त्याच्या एवढी येत नाही. त्यामुळे काय म्हणायचं इथं फ्रॉम 1 and 2 एक आणि दोन वरून या ठिकाणी काय आलं फ्रॉम 1 and 2 स्क्वेअर ऑफ लॉंगेस्ट साइड इज नॉट इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरीज एवढं आलं नाही आणि देअरफोर काय म्हणू शकता डायरेक्ट तुम्ही 10 is not a Pythagorean triplet. पायथागोरियन ट्रिपलेट नाही. ट्रिपलेट असण्यासाठी बिगर साइडचा स्क्वेअर इतर दोन साइडच्या स्क्वेअर एवढा आला पाहिजे. त्यानंतर आहे नेक्स्ट एक्झाम्पल आहे 11 60 61. बिगेस्ट साइड घ्या लॉंगेस्ट साइड घ्या लार्जेस्ट साइड कोणती 61. त्यानंतर सामान्यतल्या सामान्य मुलाला हे एक्झाम्पल आलं पाहिजे सगळ्यांना A to Z.
स्क्वेअर करा त्याचा स्क्वेअर इक्वेशन नंबर एक द्या आणि थोडा फार बदल झाला तरी वाक्यरचनेत चालतं असं काही नाही. त्यानंतर रिमेनिंग टू साइड्स जसंच्या तसं कॉपी आलं पाहिजे असं काही नाही. रिमेनिंग टू साइड्स कोणत्या आल्या? 11 60. पहा त्यांच्या वर्गांची बेरीज करा. सम ऑफ देअर स्क्वेअर्स किंवा सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. रिमेनिंग टू साइड्सच्या स्क्वेअरची सम करा. आता यामध्ये हे सगळ्यात सोपं आहे. यामध्ये फार काही विशेष नाही. आता काय करा? हे दोन्ही सेम आलं बरोबर. फ्रॉम वन अँड टू म्हणा. फ्रॉम वन अँड टू स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट साइड इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. रिमेनिंग टू साइड्सच्या स्क्वेअरच्या सम एवढी लार्जेस्ट साइडचा स्क्वेअर आला आणि त्यामुळं आपल्याला काय म्हणता येतं? डायरेक्टली बाय कॉन्वर्स ऑफ पायथागोरस थेरम इट इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. बाय कॉन्वर्स ऑफ पायथागोरस. पायथागोरस कॉन्वर्स नुसार 11 60 61 इज ए पायथागोरियन ट्रिपलेट. क्वेश्चन नंबर 2 आणि 3. आता 2 मध्ये काय दिले बघा. एमएनपी हा ट्रायंगल आहे. अँगल एन हा 90 डिग्री अँगल आहे. त्याचबरोबर क्यूएन परपेंडिक्युलर एमपी दिले. एमक्यू इज इक्वल टू 9 आहे. पीक्यू इज इक्वल टू 4 आहे. काय फाइंड करायचंय? एमक्यू. ठीक आहे. कोणता थेरम यूज करणार एवढं लक्षात आलं पाहिजे फक्त. हो बरोबर आहे. पण डायरेक्ट लिहायचं नाही तर हे सगळं लिहायचं. इन ट्रायंगल एम एन पी ऐका मी जसं लिहितोय तसंच आलं पाहिजे. अँगल एम एन पी 90. कारण जॉमेट्रिक मीन साठी ह्या गोष्टी गरजेचे. सेगमेंट एन क्यू परपेंडिक्युलर सेगमेंट एमपी हे कुठून आणलं? हे गिवन मध्ये दिलंय. आणि मग लिहायचं काय? जॉमेट्री मीन थेरम हे अगोदर बेस बनवा. 90 डिग्री परपेंडिक्युलर हा बेस बनला आणि मग तुमच्या जॉमेट्री मीनला बोलवा. बाय जॉमेट्री मीन थेरम. बाय जॉमेट्रिक मीन थेरम. आता जॉमेट्रिक मीन थेरम नुसार काय येणार इथं? एन क्यू स्क्वेअर किंवा एन क्यू इज इक्वल टू लिहिलं तरी चालतं. आता मी एन क्यू स्क्वेअर लिहिलंय त्यामुळे मी काय लिहितो? एम क्यू इंटू पी क्यू. तुम्हाला एन क्यू पण लिहिता येतं डायरेक्ट. आता काय करा? एन क्यू स्क्वेअर एन क्यू फाइंड करायचे. एन क्यू स्क्वेअर इज इक्वल टू एम क्यू ची व्हॅल्यू टाका 9. पी क्यू दिले 4. 9 × 4 आलं 36. हे एन क्यू स्क्वेअर मिळालं. आणि स्क्वेअर रूट घ्या. स्क्वेअर रूट
तरी प्लस माइनस असलो तरी या ठिकाणी प्लस माइनस नाही घ्यायचं कारण n क्यूब काय निगेटिव असणार नाही फाइनल आंसर लिहिण्याचा सवयी लावा पुन्हा पुन्हा सांगतोय आंसर म्हणा किंवा सोल्यूशन म्हणा NQ 6 एकक दिलं असेल तर लिहा नसेल तर युनिट लिहून टाका शक्यतो लिहावं चला थर्ड एग्जांपल थांबलंय तुमच्यासाठी चला गिव्हन लिहून ठेवले हा आहे ट्रायंगल QPR त्यामध्ये P हा अँगल 90 आहे त्यानंतर PM परपेंडिकुलर QR आहे Q'M'R PM 10 आहे QM 8 आहे करायचंय MR आणि MR वरनं QR करायचं सेम आहे असं जायचं चला सोडवायला सुरुवात करा काय पहिल्यांदा आहे असं हे सगळं लिहून घ्यायचं काय लिहिणार अहो हे सगळं लिहायचं सगळं म्हणजे काय हो तर ट्रायंगल PQR मध्ये अँगल P is equal to 90 परपेंडिक्युलर कोण आहे सर PM परपेंडिक्युलर QR आहे मग लिहा ना बर आता काय लिहावं लागेल इथं काय लिहावं लागणार बाय ज्योमेट्रिक मीन थेरम तुम्ही बरेच जण काय करतात डायरेक्ट ज्योमेट्रिक मीन थेरम वापरतात मार्क मिळत नाही हे बेस आधी बनवा त्यासाठी ठीक आहे ज्योमेट्रिक मीन थेरम नुसार काय मिळू शकतो PM स्क्वेअर इज इक्वल टू QM इंटू MR चला व्हॅल्यूज पुट करा व्हॅल्यूज पुट करा PM आहे 10 चा स्क्वेअर QM आहे 8 आणि MR तर करायचंय हे 8 आहे लेफ्टला घ्या त्याच्या अगोदर स्क्वेअर करून घ्या 64 अपॉन 80 होणार या ठिकाणी इथं 100 इज इक्वल टू 8 इंटू MR आलं आता इंटू 8 आहे ते डिवाइड करा 100 अपॉन 8 इज इक्वल टू MR चला डिवाइड करून काढा किंमत MR ची 8 म्हणजा 8 8 टू जा 60 4 4 वर 0 घ्या आणि 0 घेतला म्हणून काय देणार पॉइंट देणार 8 5 जा 40 MR मिळालं MR मिळाल्यावर आपल्याला ऍक्च्युअली काय सांगितलंय करायला QR त्यामुळे काय म्हणायचं Q'M'R हे महत्वाचं आहे बिटवीन नेस लिहा त्यामुळे काय येणार QR इज इक्वल टू QM प्लस MR QM आहे 8 आणि MR आता काढलो 12.5 दोघांची ऍडिशन करून घ्या 20.5 आता बऱ्याच जणांचं काय होतं सांगतो होणाऱ्या मिस्टेक्स सांगतो सिली सिली मिस्टेक्स कशी करतात मुलं ते पण सांगतो हे सगळं उत्तर काढलं जातं व्यवस्थित लिहिलं जातं पण काय केलेलं असतं त्यांनी त्यांना माहित नसतं हे 8 आहे ना हे 8 असं ऍड करतात पहा किंवा हे ऍड करताना हे 12.5 आणि हे 8 इथं ऍड करतात सगळं बाकीचं बरोबर केलेलं असतं आणि उत्तर काढलेलं असतं 13.3 13.3 हे आन्सर नाही इथं ऍडिशन करताना कसं लिहिलं गेलं पाहिजे हे थोडस समजून घ्या हे 12.5 आहे 8 म्हणजे किती असतं 8.0 म्हणजे 8 2 च्या खाली 8 आणि इथं आता या पद्धतीनं पॉइंटच्या खाली पॉइंट आला पाहिजे काय म्हटलं पॉइंटच्या खाली पॉइंट आला पाहिजे आणि मग बरोबर येणार फोर्थ मध्ये काय दिलंय अँगल P30 दिलंय S90 दिलंय आणि RS दिलंय तुम्हाला काढायला काय सांगितले तर RP आणि PS करायचंय RP आणि PS तर इथं लिहितो टू पॉइंट म्हणजे जे राईट शोधायचंय ते काय शोधायचंय RP आणि PS चला आता सोल्युशन म्हणा
ग्रुप म्हणून नका सोल्यूशन बघा पहिल्यांदा काय म्हणायचं तर हा जो ट्रायंगल आहे हा घ्यायचा PSR चला इन ट्रायंगल लगेच सुचलं पाहिजे काय घ्यायला पाहिजे काय नको बरं काय दिलंय त्यामध्ये दिल्या अँगल PSR 90 ओके अँगल SPR 30 हे गिव्हन राहिलेला तिसरा कोण कोणता आर आर किती येणार 60 हा देअरफोर अँगल PRS हा 60 काय रिझल्ट येणार थर्टी सिक्सटी नाइंटी ची प्रॉपर्टी नाही एक तर सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल म्हणा किंवा रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल असं म्हणता येईल त्रिकोणाचा राहिलेला तिसरा कोण कसा करायचा 180 न ह्या दोघांची सम ह्या दोघांची जी सम आहे किती 90 प्लस 30 किती आली 120 हे 120 180 न मायनस करा आलं 60 आलं आता काम सोपं झालं आता 30-60 यूज करा आता काय अडचण नाही चला बाय थेरम ऑफ 30-60-90 30 डिग्री समोरची जी साइड असते ती साइड हायपोटेन्यूसच्या कोणता हायपोटेन्यूस इथं PR हा हायपोटेन्यूसच्या किती कोट असतो 1/2 असतो काय असतो 1/2 जरा लक्ष द्या हाफ 1/2 इंटू काय येणार यामध्ये 30 डिग्री समोरची साइड कोणती RS RS इज इक्वल टू 1/2 इंटू PR लिहा काय लिहायचं 1/2 इंटू PR म्हणजे हा हायपोटेन्यूस आहे याच्या हाफ असेल RS RS ची व्हॅल्यू किती आहे 6 आहे ती टाका 6 RS च्या खाली लिहा 6 इज इक्वल टू 1/2 PR PR च्या खाली नाही RS च्या खाली लिहा हे 1/2 लेफ्टला घ्या काय होणार 6 इंटू 2 काय मिळालं PR मिळालं हे आलं 12 आणखी एक करायचंय काय करायचंय PS आता PS कर कसं राहणार नाव PS इज इक्वल टू PS किती डिग्री समोरची साइड आहे बा PS हे आहे 60 च्या अपोजिट आहे आणि 60 च्या अपोजिट साइड कशी येते रूट 3/2 PR आणि याला सुद्धा रिझन लिहिलं तरी चालतं साइड अपोजिट टू 60 बर कोणाची व्हॅल्यू उपलब्ध आहे तुमच्याकडं PR ची किती आहे PR बा 12 चला 12 राईट केलं की लगे डिवाइड करा 2 ने डिवाइड केलं काय आन्सर आलो 6√3 √36 लिहू नका 6 आधी लिहायचं 6√3 हे आन्सर आलं आणि फायनली मग शेवटी आन्सर लिहा आन्सर काय काय RP RP आहे 12 तर PS आहे 6√3 काय यूज केलं आपण थेरम कोणता यूज केला 30 डिग्रीच्या समोरची साइड घेतली RS हायपोटेन्यूसच्या हाफ घेतली म्हणून 1/2 PR घेतलं आणि 1/2 PR लेफ्टला आलं की काय झालं 2/1 झालं मग 6 × 2 12 आलं PR तुम्हाला 12 मिळालं हे 12 मिळालं की PS काय येते PS आलं 6√3 कारण 60 समोरची साइड आहे PS
रूट 3 अपॉन 2 इनटू पीआर करा ठीक है आता फिफ्थ एग्जांपल फिफ्थ मध्ये कंप्लीट द ऍक्टिव्हिटी हा जो प्रश्न असतो साधारणपणे क्वेश्चन नंबर 3 मध्ये आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये 2a 3a यामध्ये हे बॉक्सेस तुम्हाला फिल करायचे एकाने दुसरी एक्स्ट्रा स्ट्रेप वाढवली तरी चालतो काही अडचण नाही बर AB इज इक्वल टू BC ला काय रीजन देणार गिवन AB आणि BC काय इक्वल कुठून हरलं तर गिवन मध्ये दिले ठीक आहे हां आता यावरून हा अँगल आहे ना हा BAC काढला तो कसा एकच दिलाय हा 90 दिला त्यांनी मात्र हा घेतला हा किती येणार हो 45 पण हा 45 येणार कसा का बरं ऐका इथं जर तुम्ही असं लक्षात घेतलं आयसोसेल ट्रायंगल थेरम आयसोसेल ट्रायंगल थेरम काय सांगतो बेस अँगल कॉंग्रुएंट असतात हा 90 आहे या दोघांचे मिळून किती आलं ए प्लस सी किती आलं 90 पण आयसोसेल्स थेरम नुसार हे दोन्ही कसे आहेत कॉंग्रुएंट बर दोघांचे 90 म्हणल्यावर प्रत्येकाचं किती आलं 45 45 आलं की नाही पण ह्याला रिझन देऊ आपण काय असतं तुम्हाला काय सांगावं लागेल तर यामध्ये हा बी कोण 90 आणि आयसोसेल ट्रायंगल थेरम या दोघांचा इथं बेसिक आधार घेतलेले त्यामुळे काय म्हणायचं आयसोसेल ट्रायंगल थेरम म्हणा किंवा तुम्हाला कसं दुसरं बाकीचं कसं करून दाखवायचं असेल दाखवा आपण ही कम्प्लीट ऍक्टिव्हिटी असल्यामुळं इथं जास्त काय गरजेचं नाही पण हे समजणं गरजेचं आहे बीएसी अँगल 90 कसा आणि राईट अँगल ट्रायंगल असेल ऐका जर राईट अँगल ट्रायंगल असेल ना आणि त्या दोन साइड इक्वल असतील तर त्या ठिकाणी तो ट्रायंगल 45 45 90 चाच असतो महत्वाचं वाक्य लक्षात ठेवा राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय म्हटलं टू साइड्स इक्वल असतील तर तो ट्रायंगल कसला येतो कसला येतो तो ट्रायंगल 45 45 90 चा येतो काय येतो 45 45 90 बर यामध्ये या ज्या दोन साइड्स आहेत कोणत्या ए बी आणि बी सी या कशा असतात 1/√2 इंटू ए सी म्हणजे प्रत्येक बाजू हायपोटेन्यूसच्या काय असते 1/√2 60 30 90 मध्ये काय होत हाफ ऑफ हायपोटेन्यूस 30 ला आणि √3/2 60 समोर इथं 1/√2 हे 1/√2 आहे असं घ्या ए सी ची व्हॅल्यू √8 ची फोड केली √8 ची कशी केली फोड 8 काय घेतलं 4 × 2 हे 4 बाहेर करा हे 4 बाहेर आले की 2√2 झालं बर या ठिकाणी आता काय झालं 1/√2 × 2√2 √2 ला √2 कॅन्सल करून टाका काय राहिलं शिल्लक 2 क्वेश्चन नंबर 6 फाइंड द साइड एंड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर लक्ष द्या तसं दोन ओळीत या प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं मार्क कसे त्याच्यावर आता समजा एक मार्काला जरी विचारलं तरी इथं अगदी शॉर्ट मध्ये लिहिता येईल कसं लिहिता येईल सांगा काय म्हणायचं साइड ऑफ स्क्वेअर काय फॉर्म्युला आहे साइड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू डायगोनल अपॉन √2 म्हणजे डायगोनलला √2 ने डिवाइड करा डायगोनल किती आहे 10 सेंटीमीटर डिवाइडेड बाय √2 खूप सिंपल आहे फॉर्म्युल्याने जावा
इथं फॉर्म्युलाला जाणं अपेक्षित नाही. प्रश्न किती मार्काला येतोय ते महत्त्वाचं आहे. डायगोनल अपॉन रूट टू, टेन अपॉन रूट टू, टेन ची फोर करा. कशी करू शकता तुम्ही? फाईव्ह इंटू टू. बर, आता फाईव्ह इंटू टू म्हणजे काय करायचं? इथं रूट टू इंटू रूट टू, टू येत अपॉन रूट टू आहे. या रूट टू ला रूट टू कॅन्सल करा. काय आलं? साइड ऑफ स्क्वेअर आलं फाईव्ह रूट टू. काय आलं? फाईव्ह रूट टू सेंटीमीटर. फॉर्म्युला युज केला आणि त्यामुळे डायरेक्ट आलं फाईव्ह रूट टू सेंटीमीटर. बर, आता काय करायचं? ही एक मेथड आहे. दुसऱ्या मेथड नुसार काय करावं लागेल नीट पहा. या मेथडने हे काढलं बरोबर आहे, लगेच पेरिमीटर काढू शकता. हे एकदम सिंपल आहे. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, काय फॉर्म्युले पेरिमीटर ऑफ स्क्वेअर? फोर इंटू साइड, फोर इंटू फाईव्ह रूट टू. फोर इंटू फाईव्ह ट्वेंटी रूट टू. युनिट काय द्यायचं? सेंटीमीटर. अनदर मेथड म्हणू, सेकंड मेथड, आपण स्क्वेअर ड्रॉ करू म्हणजे थोडस आणखी व्यवस्थित लक्षात येईल. डायगोनल दिलेला आहे 10 सेंटीमीटर. डायगोनल दिलेला आहे 10 सेंटीमीटर. आता यावरून काय करता येईल तुम्हाला? हा जो ट्रायंगल आपण फिफ्थ एक्झाम्पल पाहिलं होतं, त्या फिफ्थ एक्झाम्पल मध्ये जसं दिलत तसं हा समजा याला नाव दिलं आपण ए बी सी डी. तर बी ए सी कोण किती येणार? बी ए सी अँगल किती येणार? 45 येणार. हा मग हे समजलं की संपलं, गणित सुटलं, काही अडचण नाही. फक्त काय करा, सेकंड मेथड मध्ये लेट क्वाड्रिलेटरल ए बी सी डी बी रिक्वायर्ड स्क्वेअर म्हणा. हा रिक्वायर्ड स्क्वेअर असेल म्हणजे आपणाला इष्ट असणारा, रिक्वायर्ड न म्हणता फक्त स्क्वेअर म्हणलं तरी चालतं. सेकंड मेथड मध्ये पहिल्यांदा काय करा, क्वाड्रिलेटरल ए बी सी डी बी स्क्वेअर म्हणा. बर, हा स्क्वेअर घेतला की लगेच काय येणार तुम्हाला? याच्यावरून काय मिळणार तुम्हाला? एव्हरी अँगल इथं पाहिजे. एव्हरी अँगल आणि एव्हरी साइड दोन्ही गोष्टी पाहिजे. देअरफॉर ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू सी डी इज इक्वल टू ए डी. एव्हरी साइड त्याचबरोबर अँगल, अँगल ए, अँगल बी, अँगल सी आणि अँगल डी, हा प्रत्येक कोन 90 अंशाचा. आता चला एबीसी ट्रायंगल मध्ये चला. नाउ इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 आहे आणि ए बी इज इक्वल टू बी सी असेल तर आपल्याला काय म्हणता येत? अँगल बी ए सी इज इक्वल टू 45. हे डायरेक्ट म्हणलं कारण 90 डिग्री आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये टू साइड इक्वल असतील तर तो ट्रायंगल 45 45 90 चाच असतो. ठीक आहे, हे मिळालं. किंवा दोन्ही पण घ्या, अँगल बी ए सी घ्या, अँगल बी सी घ्या, हे दोन्ही 45 45 आले. बाय थेरम ऑफ, बाय थेरम ऑफ 45 45 90. त्यामध्ये काय असतं? प्रत्येक बाजू ए बी आणि बी सी या दोन्ही बाजू हायपोटेनसच्या कशा असतात? 1/√2. हायपोटेनस काय आहे इथं? 10. हा 10 ची फोर कोणा कशी केली आपण? 10 ची रूट रूट टू इंटू रूट टू इंटू फाईव्ह म्हणजे फाईव्ह इंटू टू करा.
Thailand, sir. Ayo, road to. He jalo side. Therefore, side of square. Chaurasachi bazo. Kali, ayo road to. Tyanantar, perimeter. Perimeter. Of square. Kai korvile perimeter of square. 4 into side. 4 into 5 root 2. 4 into 5 20 root 2. Unit kind is centimeter. 7th example ahe. In triangle DFE. A triangle is DFE. Angle DFE ha 90 degree dile. FG perpendicular ED ahe. Tyach barobar GD itha kiti dile. FG kiti ahe. FG 12 ahe. He ahe FG. Karaycha kay ahe EG. Tyanantar FD. Ani tyanantar EF. Chala start karu. Geometric mean theorem cha use karnar. Par use karnyasathi agodar kay linar. Tar angle 90 linar. Leha. Kay in triangle DFE. Konta 90 linar. Angle DFE. Ha, 90 ghetla. Tyanantar kay mhantnar. FG perpendicular ED. But हे सगळं घेतल्याशिवाय तुम्हाला geometric mean use करता येत नाही. हे अगोदर बेस आहे, आधी पाया खोदा आणि मग बिल्डिंग उभा करा. हा झाला त्याचा बेस. आणि आता म्हणा काय म्हणायचं बाय theorem of geometric mean. हो, बाय geometric mean theorem. पण या थेरम नुसार काय म्हणणार? तर FG काय येणार? FG GF काय म्हणा, काय अडचण नाही. हा FG इज इक्वल टू FG लिहिलं तर अंडर रूट लिहिणार. काय म्हणायचं अंडर रूट मध्ये? GD इंटू EG. काय अवघड नाही, फक्त डोक्यात आलं पाहिजे. एकदा ठरवलं पाहिजे आपल्याला कसे गणित सोडवायचे. तो गणित सगळ्यात सोपा मशीन. त्यात ज्योमेट्री तर सिंपल आहे, पण कधी जेव्हा बेस येतो सगळे थेरम येतात त्याच वेळेला. तर इथं काय लिहिलं? FG इज इक्वल टू अंडर रूट GD इंटू EG. चला व्हॅल्यू पोट करा. पुटिंग व्हॅल्यू म्हणा FG काय आहे? 12 इज इक्वल टू अंडर रूट GD. GD आहे A. EG किती आहे? EG तर काढायचं आहे हो. पुटिंग व्हॅल्यू केल्यावर आता काय करणार? पुटिंग व्हॅल्यूज नंतर स्क्वेअरिंग. काय करायचं? स्क्वेअरिंग बोथ साइड्स. दोन्ही बाजूचा स्क्वेअर करा. चला 12 चा स्क्वेअर घ्या 144. आणि राईट साइडचं जे रूटचं साइन आहे ना, ते रूटचं साइन भर ते निघून जाणार, स्क्वेअर होणार. आता इंटू 8 आय ते डिवाइड करा. इंटू 8 आय डिवाइड करा, माझ्या बरोबर क्रिया करून घ्या. देअरफॉर 144 अपॉन 8 इज इक्वल टू ईजी. चला ईजी बरोबर काय मिळालं? हा EG इज इक्वल टू मिळालं 18. एक आपलं झालं. आता FD काढा. FD काढू, पण त्यासाठी आधी काय यायला पाहिजे? ED. ED कसा काढणार? ह्या दोघांची ऍडिशन करणार. कुणाची? EG प्लस GD. यामध्ये ED मिळणार. ED मिळालं. किंवा तुम्हाला असं करता येतं, इथं जाता येतं पायथागोरस नुसार. एफडी निघतोय,
एफडी काढायला डायरेक्ट या ट्रायंगल मध्ये जावा. हो कुठे जायचं? ईजी निघाल्यावर काय म्हणणार आता? एफडी करायचा. कोणत्या ट्रायंगल मध्ये एफडी निघेल? इन ट्रायंगल जी डी एफ. काय म्हणायचं पहिल्यांदा? अँगल डी जी एफ किती हो? 90. मग काय म्हणायचं? पायथागोरस डी जी स्क्वेअर प्लस जी एफ स्क्वेअर इज इक्वल टू एफ डी स्क्वेअर म्हणा, बाय पायथागोरस म्हणा. चला व्हॅल्यू 14. सगळ्यात सोपं काम, डी जी किती आहे? 8 आहे. जी एफ किती आहे? 12. एफ डी मिळाली, एफ डी मिळाली, एफ डी अवेलेबल झालेली आहे. काय आलं? एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू रे 4 + 4 = 8, 6 + 4 = 10. किती आलं? 208. हो हे आन्सर नसणार, स्क्वेअर रूट घ्या. एफ डी इज इक्वल टू अंडर रूट 208 घ्या. अंडर रूट 208 आहे ना, याची जी फोड आहे याची करो 16 × 16 ने भागात जाणार आहे. तर पहा 16 × 1 किती राहिलं? 4. आणि 16 × 13 आलं का? 16 × 13 208 येत. अंडर रूट 208 ची आपण फोड करू, काय येणार फोड? तर 16 ने डिवाइड होत ना, आणि 16 बरोबर काय निघणार बाहेर निघताना? 16 च काय होणार? 4. 16 × 16 4 रिमाइंडर, 4 × 8 आलं 43, 16 × 3 = 48. ठीक आहे, त्यामुळं काय मिळालं आपल्याला? एफडी. एफडी काय मिळालं? 4 × 13. तुम्ही जे काढलेलं आन्सर आहे ते करेक्ट आलं का चेक करा. एफडी मिळालं, ईजी मिळालं. ठीक आहे, आता ई एफ करायचं. ई एफ कसं काढणार? ई एफ, ई एफ साठी तुम्हाला अगोदर काढावं लागणार ईडी. ई जी प्लस जी डी इज इक्वल टू इड. कारण काय हो या इड्याच? इड्याला काय कारण आहे? ई डॅश जी डॅश डी बिटवीन डॅश हो. ई जी किती? 18. जी डी किती? 8. त्यामुळे ईडी किती आलं? 26 आलं. काय आलं? 26 आलं. बर, यानंतर काय फाइंड करायचे? ई एफ. आता ई एफ कसं करणार फाइंड? तर त्यासाठी एक लक्षात घ्या, हा ट्रायंगल घ्या किंवा मोठा ट्रायंगल घ्या. मोठा घेतला तरी चालतो. हो हा, मोठा घ्यायचा असेल ना तर हे इजी काढा, ईडी काढा. आणि जर मोठा घ्यायचा नसेल तर हे काढू पण नका. हे न काढता पण तुम्हाला ई एफ येणार, काय करावं लागेल? तर इथं पायथागोरस युज करा. चला, हे जर घ्यायचं नसेल तरी पण चालेल. हो हो हा, काय करणार? नाव कोणत्या ट्रायंगल मध्ये बसणार? ट्रायंगल ईजीएफ. हो, त्यामध्ये सांगायचं G90 बर G90. चला पायथागोरस साहेबांना बोलवून घ्या, कॉल करा त्यांना. काय येणार पायथागोरस? हा तर काय म्हणतायत ते? ईजी स्क्वेअर प्लस जी एफ स्क्वेअर.
इज इक्वल टू ई आर स्क्वेअर. पायथागोरस काय म्हणले कळलं? बोलले की नाही पायथागोरस? मला तर बोलले, तुम्हाला बोलणार नाही. तर वाय पायथागोरस आलं एफ जी स्क्वेअर प्लस ई जी स्क्वेअर इज इक्वल टू ई एफ स्क्वेअर. आता या ठिकाणी मला येण्याची गरज नव्हती. ह्या ईडी ची गरज कधी लागणार? मोठा बिगर ट्रायंगल घेताना. चला, ईजी काय आहे? एटी. जीएफ काय आहे? ट्वेल. ओ, ट्रिपलेट सापडलं सापडलं. पण ट्रिपलेट सापडून काय करणार? मला इथं पायथागोरसचा यूज करावा लागणार ना. ठीक आहे, 324 प्लस 144 काय आली? एडिशन. एडिशन करता का? 468. हा बर, आता याचं काय करणार मग? अंडर रूट फोर. अंडर रूट फोर 36 इंटू 13 यातलं बाहेर काढणार. 36 बाहेर येऊन काय होणार? 6 होणार. त्यामुळं 6 अंडर रूट 13 हे आन्सर आलं. परत काय करा? तीनही आन्सर फायनली लास्टला लिहा, त्याला मार्क्स असतात. मी प्रत्येक वेळेला लिहित नाही, पण तुम्हाला लिहावंच लागणार. आठव्याकडे चला. फाइंड द डायगोनल ऑफ अ रेक्टॅंगल हुज लेंथ इज 35 सेंटीमीटर अँड ब्रेड्थ इज 12 सेंटीमीटर. लेंथ आहे 35 सेंटीमीटर, ब्रेड्थ आहे 12 सेंटीमीटर. काय करू? डायरेक्ट हायपोटेन्यूज स्क्वेअर म्हणजे डायगोनल स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ स्क्वेअर प्लस ब्रेड स्क्वेअर. नाही येतं, पण मी थोडस वेगळ्या पद्धतीने घेतो. लेट क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी बी रिक्वायर्ड रेक्टॅंगल हा काय असेल? हा इष्ट आवश्यक असणारा रेक्टॅंगल. ठीक आहे, हा रेक्टॅंगल आल्यामुळे काय झालं? एव्हरी अँगल 90. आपण फक्त बी घेतला तरी चालतोय. हा चारही घेतले अहो दुधात साखर. पण या ठिकाणी मी फक्त अँगल बी 90 घेतो कारण मला गरज तेवढ्याचीच आहे. ठीक आहे, अँगल ऑफ रेक्टॅंगल असं म्हणा, काय अडचण नाही. किंवा नाही म्हटलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, आता काय म्हणायचं? नाव इन ट्रँगल ए बी सी अँगल बी 90 घ्या. अँगल बी इज इक्वल टू 90 बाय पायथागोरस ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर. पायथागोरसला बोलवलं. चला लगेच लिहून घ्या जे बोर्ड वर दिसतंय ते. ए बी ची व्हॅल्यू 12 चा स्क्वेअर, बी सी ची व्हॅल्यू 35 चा स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर. आता स्क्वेअर लिहा. 144 प्लस आता 3 × 4 12, 5 चा स्क्वेअर 25. ठीक आहे, एडिशन काय आली? 1369. ओके, आता स्क्वेअर रूट काढा. स्क्वेअर रूट 37 सेंटीमीटर. हा तर स्क्वेअर रूट काढा. हे कुणाचं वर्गमूळ आहे? स्क्वेअर रूट आहे 37 च. पार्ट नसेल तर आपली जुनी पद्धत आहे त्या पद्धतीने काढा. बर, यालाच काय युनिट देणार आहे? सेंटीमीटर. देअरफोर लेंथ ऑफ डायगोनल किंवा डायगोनल म्हणा, दोन्ही डायगोनल तेच असतात. डायगोनल ए सी किंवा बी डी इज
इक्वल टू 37 सेंटीमीटर. ठीक आहे, हा प्रश्न आपण वेगळ्या मेथडने सॉल्व केलाय. शॉर्ट मध्ये तुम्हाला हा डायगोनल स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ स्क्वेअर प्लस ब्रेड स्क्वेअर एवढ्यानं सुद्धा सॉल्व करता येईल. प्रश्न क्रमांक 9 खूप इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट म्हणा. हा परीक्षेला हमखास येतो. काय दिले पाहायामध्ये, इन ट्रायंगल पी आर क्यू हा राईट अँगल ट्रायंगल आहे, हा अँगल 90 डिग्री दिलेले. हा एम हा काय दिलेले, मिड पॉइंट दिलेले. बर, त्यामध्ये आता शो काय करायचे, पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर. आता बऱ्याच वेळेला हे कसं सोडवायचं कळत नाही, काय करा, पहिली स्टेप नीट आहे का, हा यम हा मिड पॉइंट दिलाय, ती स्टेप घ्या. पहिली स्टेप, दोन तीन स्टेप मध्ये एक्झाम्पल येणार आहे, फक्त लक्ष द्या. काय लिहायचं बघा, यम इज द मिड पॉइंट. हे पहिल्यांदा हेच लिहा, मी सांगतोय त्या मेथडने करा. तर एम इज द मिड पॉइंट ऑफ क्यू आर, कुठून आणलं, गिव्हन मुळे दिलं. बर, यामध्ये काय करायचं, आर एम इज इक्वल टू एम क्यू आलं. मिड पॉइंट काय करतो, हे दोन भाग समान करतो. समान झाले, बर, मग काय आलं, आर एम इज इक्वल टू एम क्यू इज इक्वल टू 1/2 क्यू आर. काय आलं, इज इक्वल टू 1/2 क्यू आर. हे खूप महत्वाचं मिळालं. काय मिळालं, आर एम इज इक्वल टू एम क्यू इज इक्वल टू 1/2 क्यू आर, 1/2 क्यू आर. चला आता काय करायचं, हा जो ट्रायंगल इकडे माझा पीआरएम, ह्या पीआरएम मध्ये जायचं. आणि पीआरएम मध्ये जायचं, अँगल आर 90 घ्यायचं. नाव इन ट्रायंगल पीआरएम, स्टेप्स फक्त लक्षात घ्या. अँगल पीआरएम इज इक्वल टू 90. ठीक आहे, पुन्हा पायथागोरसना कॉल करा. बघा लागतोय का कॉल, पी आर स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळालं, पी एम स्क्वेअर. कुणी सांगितलं हे, पायथागोरसने. हा हे तरी लिहिलं, याचा तुम्हाला हाफ मार्क मिळेल, याचा हाफ मिळेल. घरी खूप महत्वाचं आहे, एक्झामला मी वर्षभरात एकदा तरी टाकणार आहो. एकदा काय सारखं येणार आहे, आणि बोर्डाच्या परीक्षेला सुद्धा यापूर्वी पण खूप वेळा आले. आणि म्हणून सांगतोय लक्ष द्या. आता इथपर्यंत काहीच अडचण नाही. काय करायचं, हे जे आरएम टाकली ना किंमत, ही आरएमची किंमत इथं टाका. हो, आता पुन्हा काय करायचंय मला ऐका, हे आरएमची किंमत इथं टाकणार, हे पीआर माझ्याकडे आहे. चला ठीक आहे, देअरफोर पीआर स्क्वेअर प्लस आर एम ची काय व्हॅल्यू आहे, 1/2 QR. ठीक आहे, अहो हे का लिहिलं असं, तर त्याला सांगा एक वरून लिहिलं मी. का लिहिलं, एक वरून लिहिलं. ठीक आहे, याचा स्क्वेअर करा, स्क्वेअर करून टाका. काय आला स्क्वेअर, 1/4 QR स्क्वेअर. आता बरस गणित झालं, तुम्ही म्हणणार एवढा अवघड 4 मार्काचं गणित संपत आलं. हो संपलं, आता काय करायचं, डिनॉमिनेटरचं हे 4 हाकलून द्यायचं. मग काय करणार तुम्ही, दोन्ही बाजूला 4 ने मल्टिप्लाय करा, त्यामुळे काय येणार, 4PR स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू 4PM स्क्वेअर. पीएम तर मिळालं, आलं. काय केलं त्यासाठी, मल्टिप्लाइंग
both sides by 4. खूप व्यवस्थित चाललंय आपण एकदम सिस्टमॅटिकली. पहा यामध्ये आता काय करायचं, QR ची किंमत मिळवा. फक्त काय करा, ही QR स्क्वेअर ची पलटो मिळवा. आता गणित सोडवून झाल्यावर म्हणणार, सर काय सोपं एक्झाम्पल होतं आणि उगच मला सांगितलं. हो दादा बरोबर आहे तुझं, खूप सोपं आहे, काही अडचण नाही. QR स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळाली. आता जायचं मोठ्या ट्रायंगल मध्ये. परत पहा पहिली स्टेप, RM इज इक्वल टू MQ इज इक्वल टू 1/2 QR. परत कुठे गेलो, परत गेलो PRM मध्ये. काय केलं, पायथागोरस वापरला आणि RM ची व्हॅल्यू ठेवली. हा आणि दोन्ही बाजूला 4 ने मल्टिप्लाय केलं, काही केलं नाही. आता कुठे जाणार, आता जाणार कुठे जाणार, मोठ्या ट्रायंगल मध्ये. काय नाव आहे वो ट्रायंगलचं, PRQ. त्यामध्ये घ्या 90 वाला, 90. हो हो 90 सारखी लागते, त्याशिवाय हे चालत नाही. अँगल PRQ इज इक्वल टू 90. हो पुन्हा पायथागोरस कॉल. चल काय येणार, PR² प्लस QR² इज इक्वल टू PQ² पायथागोरस म्हणेल लोक का बोलवतात मला सारखं, बाबा तुझ्याशिवाय आमचं काय पान पण हलत नाही. बर आता काय करायचं, हे PR² आहे असं लिहायचं. हो QR² ची व्हॅल्यू इथे टाका, काय आहे व्हॅल्यू, 4PM² मायनस 4PR² इज इक्वल टू PQ² कुठून आलं, फ्रॉम टू म्हणा. हो फ्रॉम टू आता काय राहिलं, PR² मायनस 4PR² डिफरंट साइड. काय करायचं, सबट्रॅक्शन. हो किती येणार मग, किती आलं आता, 3PR² इज इक्वल टू PQ² आलं, आलं बरोबर, आलं आलं की नाही. किती सोपं आहे, स्टेप्स लक्षात ठेवा. कोणत्या स्टेप्स आहेत पहा बरो, अहो 2 मिनिटात गणित क्लिअर. काय घेणार पहिल्यांदा मी, RM इज इक्वल टू 1/2 काय घेतलं, QR बरोबर. आता परत काय घेतलं आठवा बर, स्मॉल ट्रायंगल PRM. PRM मध्ये काय म्हटलं, PRM मध्ये PM² इज इक्वल टू PR² प्लस RM² हा कुणाची किंमत भरली, RM ची भरली. त्यामुळे काय आलं, काय आलं, 1/2 QR ठेवलं ते काय झालं, 1/4 QR² परत काय केलं, अहो 4 कशाला ठेवताय, हाकला कसं हाकललं, 4PM² इज इक्वल टू 4PR² प्लस QR² हेच ठेवलं का, नाही. आता समजलंय काय करायचंय तुम्हाला, काय मिळवायचंय, QR. त्यामुळे इथं काय म्हटलं, 4PM² मायनस 4PR² इज इक्वल टू QR² इक्वेशन नंबर 2. परत मोठा ट्रायंगल घ्या घ्या घ्या, कोणताय मोठा ट्रायंगल, PRQ. त्यामध्ये काय आलं, PQ² इज
आर स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर आता किंमत ठेवायची कोणाची क्यू आर ची त्यामुळे काय आलं पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर ने आहे असं घेतलं क्यू आर स्क्वेअर ची व्हॅल्यू 4 पी एम स्क्वेअर मायनस 4 पी आर स्क्वेअर आणि ह्या दोघांची वजाबाकी करा काय आली वजाबाकी सबट्रॅक्शन काय येणार मायनस 3 पी आर स्क्वेअर अहो गणित एवढं सिंपल आहे झोपेच येणार फक्त डोक्यात ठेवा काय आर एम इज इक्वल टू 1/2 किंवा छोटा ट्रायंगल यूज करा पायथागोरस वापरा काय मिळवायचं त्यामध्ये यामध्ये कोणाची व्हॅल्यू मिळवायची क्यू आर ची आणि हे क्यू आर स्क्वेअर कुठे वापरायचं मोठ्या ट्रायंगल मध्ये संपलं पण लक्षात घ्या खूप महत्वाचा एक्झाम्पल आहे टेन्थ एक्झाम्पल भलं मोठं आहे वाचतोय का वॉल्स ऑफ टू बिल्डिंग्स ऑन आयदर साइड ऑफ अ स्ट्रीट आर पॅरलल टू इच अदर A ladder 5.8 meter long is placed on the street such that its top just reaches window of a building at a height of 4 meter. On turning the ladder over the other side of street, its top touches the window of other building at a height 4.2 meter. Find the width of the street. पहिल्यांदा तुम्हाला फिगर काढावी लागेल काय म्हटलंय पहा गणितानुसार जेव्हा स्ट्रीट आपण हा लिहूया हा रस्ता रस्त्याच्या कडेला दोन बिल्डिंग घ्या काढून बिल्डिंग म्हणजे बिल्डिंग कडे बसायचे नाही जॉमेट्रीत नाही तर त्याला काहीतरी नाही त्याला वेळ घालवचा हा काय म्हटलंय यामध्ये या दोन बिल्डिंग आहे बर या बिल्डिंगच्या दोन्ही एक लक्षात घ्या रस्त्याच्या कडेला एकदम असणाऱ्या ह्या बिल्डिंग आहे हा काय आहे स्ट्रीट तर यामध्ये काय दिले त्यांनी तर ह्या बिल्डिंग मध्ये आता समजा ही उंच बिल्डिंग आहे एक उंच आहे एक छोटी एकीला नाव काय रस्त्याला नाव काय देता एबी द्या ठीक आहे त्यानंतर हे काय म्हणा पी ए बिल्डिंग आणि ही दुसरी क्यू बी बिल्डिंग बर एका बिल्डिंगच्या विंडो जवळ खिडकी जवळ एक लॅडर पोचते लॅडरची लांबी दिली किती दिली पहा बर रस्त्याच्या मध्यभागी ठेवल्यानंतर ती लॅडर 5.8 मीटरची लॅडर खिडकीच्या जवळ पोहोचते आता त्या ठिकाणी आपण काय करू इथं नाव देऊ सी बर त्यानंतर ज्या ठिकाणी पोहोचली त्या ठिकाणी पहा 5.8 मीटर लांबीची जी शिडी आहे लॅडर आहे विंडो ऑफ अ बिल्डिंग एट हाईट 4 मीटर म्हणजे 4 मीटर हाईट पर्यंत जी विंडो आहे तिथं पोहोचली तीच लॅडर टर्न केली दुसरीकडं आणि त्या वेळेला ती कुठं पोहोचते 4.2 कुठं पोहोचली 4.2 मीटर तर पहा या ठिकाणी ही जी पोहोचलेली आहे तर हे डिस्टन्स आहे 4.2 मीटर ठीक आहे फाइंड द विड्थ ऑफ द स्ट्रीट हा रस्ता आहे हे 5.8 मीटरच राहणार आहे इथं मध्ये काय करणार तुम्ही एखादा पॉइंट घ्या ए बी सी डी घ्या काय करा हा पॉइंट घ्या डी चला आता हे सगळं डिस्क्रिप्शन पहिल्यांदा लिहावं लागणार लेट पी एंड पी एंड आर बी बी टू बिल्डिंग ऑन आयदर साइड ऑफ स्ट्रीट स्ट्रीट ए बी ए बी या रस्त्याच्या आयदर साइडला या टू बिल्डिंग आहेत ठीक आहे बाकी काही चेंज नाही यामध्ये काय सी डी ही लॅडर काय
उदाहरणतः लैडर सीढ़ी रीचेस एट विंडो सी ऑफ वन बिल्डिंग किंवा बिल्डिंग पी ए वन बिल्डिंग एका बिल्डिंगच्या विंडो सी जवळ लॅडर रीच होते. आता या बरोबर लॅडर सीडी ती सुद्धा सीडी नंतर डी क्यू घ्या अँड से लॅडर सेमच आहे लॅडर डी क्यू रीचेस ऍट विंडो क्यू ऑफ अनादर बिल्डिंग तर दुसऱ्या बिल्डिंगच्या क्यू या पॉइंटला ही शिडी पोहोचते. यानंतर काय करणार आपण पहा फक्त पायथागोरस यूज करणार बस दुसरं काही नाही. काय घेणार इथं सी ए परपेंडिक्युलर ए बी अँड क्यू बी परपेंडिक्युलर ए बी. ठीक आहे चला ट्रायंगल सीएडी मध्ये घ्या. नाव इन ट्रायंगल सीएडी काय म्हणायचं अँगल सीएडी इज इक्वल टू 90. देअरफोर सी ए स्क्वेअर प्लस ए डी स्क्वेअर इज इक्वल टू सी डी स्क्वेअर बाय पायथागोरस. म्हणा पायथागोरसला बोलवावंच लागणार आहे. सी ए ची व्हॅल्यू आहे 4, ए डी तर काढायचे, सी डी काय आहे 5.8, 4 चा स्क्वेअर करा 16, ए डी चा स्क्वेअर ए डी स्क्वेअर आणि तो स्क्वेअर करताना 8 चा 64, 5 इंटू 8 40 इंटू 2 80 प्लस 6 86 8 कॅरी आणि 5 चा स्क्वेअर 25 प्लस 8 33 त्यामुळं 33.64. ए डी स्क्वेअर इज इक्वल टू 33.64 मायनस 16 जर येत नसेल तर असं लिहा 33.64 मायनस 16 घ्या. हे 64 आहे असं 17.64 काय मिळालं आपल्याला इथं एडी स्क्वेअर इज इक्वल टू 17.64 स्क्वेअर रूट घ्या लगेच स्क्वेअर रूट एडी स्क्वेअरचा एडी 17.64 काय येतं 4.2 हे एडी आलं 4.2 मीटर. आता या ट्रायंगल मध्ये जावा कोणता ट्रायंगल आहे हा देन इन ट्रायंगल बी डी क्यू कुणाचं मेजरमेंट आहे बी च त्यामुळे काय येणार बी डी स्क्वेअर प्लस बी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू डी क्यू स्क्वेअर पायथागोरस. बर आता बी डी ची व्हॅल्यू काढायची आहे बी डी स्क्वेअर प्लस बी क्यू काय आहे 4.2 डी क्यू अहो ते 5.8 आहे ना. ठीक आहे बी डी स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर करून घ्या तोंडी येत असेल ठीक नसेल तर आत्ताच आहेच 17.64 इज इक्वल टू 58 चा केले. आता तेच येणार सगळं कारण की 5.8 आहे हे 4.2 आहे हे 4.2 होतं हे किती येणार मग 4 येणार. तर करून घ्या फक्त बी डी स्क्वेअर इज इक्वल टू 33.64 मायनस 17.64 बी डी स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार मग 16. उत्तर माहिती आहे आता आपल्याला बी डी इज इक्वल टू आलं 4 मीटर स्क्वेअर रूट. ठीक आहे देअरफोर ए डॅश डी डॅश बी ए डी प्लस बी डी इज
इक्वल टू ए बी हे दोन्ही मिळून ए डी प्लस बी डी ए बी आलं ए डी किती आलं 4.2 बी डी किती आलं 4 आलं यामुळे ए बी काय मिळालं 8.2 मीटर त्यामुळे विड्थ ऑफ स्ट्रीट विड्थ ऑफ स्ट्रीट काय रस्त्याची रुंदी 8.2 मीटर हा प्रॅक्टिस सेट आपला 2.1 या ठिकाणी पूर्ण झालेला आहे.